मी डॉक्टर कविता दराडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत डबल मार्कर, ट्रिपल मार्कर आणि क्वाड्रुपल मार्कर या टेस्टबद्दल. रुटीनली जेव्हा आम्ही रुटीनली सांगतो पेशंटला की एंटी स्कॅनसोबत तुम्हाला डुअल मार्कर किंवा डबल मार्कर ही टेस्ट करायची आहे, तर काही पेशंट्स विचारतात की मॅडम मग डबल मार्करपेक्षा क्वाड्रुपल मार्कर बेटर आहे का, ट्रिपल मार्कर टेस्ट किंवा डबल मार्कर केल्यानंतर परत क्वाड्रुपल मार्कर टेस्ट करण्याची गरज आहे का, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. एंटी स्कॅनसोबत डुअल मार्कर किंवा डबल मार्कर ही टेस्ट केल्यास त्याची सेन्सिटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, अराउंड 90-95% फॉर डिटेक्शन ऑफ ट्रायझोमी 21 किंवा डाऊन सिंड्रोम. ट्रिपल मार्कर ही जुनी टेस्ट होती, ही आता ऑप्सिलेट आहे, म्हणजे ही टेस्ट आता कोणी रिकमेंड करत नाही आणि ही आउटडेटेड टेस्ट आहे असं म्हणता येईल. जर कोणी ड्युअल मार्कर केलं नाही किंवा ती टेस्ट मिस झाली किंवा काही कारणास्तव जर ड्युअल मार्कर टेस्ट करता आली नाही, तर 16-20 आठवड्यामध्ये क्वाड्रुपल मार्कर ही टेस्ट करता येते. क्वाड्रुपल मार्करची सेन्सिटिव्हिटी म्हणजे डिटेक्शन रेट हा ड्युअल मार्करपेक्षा थोडासा कमी आहे, म्हणून जर बेस्ट टेस्ट म्हटली तर ड्युअल मार्कर ही सगळ्यात बेस्ट टेस्ट. ती झाली नसेल तर तुम्ही क्वाड्रुपल मार्कर करू शकता. ड्युअल मार्कर किंवा डबल मार्कर जर लो रिस्क असेल तर परत क्वाड्रुपल मार्कर टेस्ट करण्याची गरज नाही. ड्युअल मार्कर जर हाय रिस्क असेल तर त्याला कन्फर्मेशन लागतं, म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट CVS किंवा ॲम्नियोसेंटेसिस करून तुम्हाला बेबीमध्ये डाऊन सिंड्रोम होण्याचा धोका आहे किंवा नाही हे कन्फर्म करूनच टर्मिनेट करावं. फक्त ड्युअल मार्कर हाय रिस्क आला आहे म्हणून लगेचच प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची असं नाही. म्हणजे जर आपण बघितलं तर एंटी स्कॅन आणि त्यासोबत ड्युअल किंवा डबल मार्कर ही टेस्ट करणं गरजेचं आहे. ट्रिपल मार्कर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, ती आउटडेटेड टेस्ट आहे. आणि ड्युअल झालं नसेल तर क्वाड्रुपल मार्कर तुम्ही करू शकता. या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.